सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ज्ञानदीप सेवा मंडळाचे प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय मराठी व इंग्रजी माध्यम सादर करता आहे पथनाट्य माझं शहर माझा सहभाग। माझं शहर माझा सहभाग। कचरा कुंडीत का टाकू? माझ्या एकट्यामुळे काय फरक पडणार आहे? का तुम्ही तुमचं घर असं अस्वच्छ ठेवता? हा देश तुमचा नाही, हा परिसर तुमचा नाही। घरातल्या कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं आता ते आम्ही तुम्हाला सांगतो। लाल रंगाच्या कचऱ्याच्या डब्याचा वापर आपण प्लास्टिकचा कचरा जसे की इंजेक्शन सिरीज बाटल्या यासाठी करतो। काळ्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्याचा वापर आपण सुया ब्लेड आणि सर्व मेटल आर्टिकल वस्तू टाकण्यासाठी करू शकतो। पिवळ्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्याचा वापर आपण संसर्गजन्य कचरा बँडेज कापूस शरीरातील द्रव पदार्थांच्या संपर्कात असलेल्या इतर कोणत्याही वस्तू मानवी शरीराचे अवयव व प्लेन सेंटा यासाठी करा। हिरव्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्याचा वापर आपण भाज्या फळे यांचा कचरा मासळी मांस यांचा कचरा चहा पावडर आणि किचन कचरा यांसाठी करावा।
भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी। दादा एक किलो टोमॅटो द्या। हो ताई दे, तो तुम्ही पिशवी द्या। अहो तुम्हीच द्या प्लास्टिकची पिशवी। ताई सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या बंद केल्या आहेत, मी ठेवत नाही। असं कसं सगळे वापरतात, आता कशी नेऊ मी भाजी। हो हो हळू जरा, हे घ्या माझ्याकडे एक जास्तीची कापडी पिशवी आहे, हे घ्या मग प्लास्टिक वापरू नका। आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, हेच औषध करो। कचऱ्यामुळे रोगराई वाढते, आजार वाढीस लागतात, मच्छर उंदीर होतात, परिसर अस्वच्छ राहतो। तुम्हाला माहीतच आहे 2022 मध्ये आपण भारतात तिसरे व महाराष्ट्रात पहिले आलो होतो, पण आता आपल्याला हा नंबर मागे आणायचा आहे का? नाही। चला मग त्यासाठी आपण एक प्रतिज्ञा घेऊ। स्वच्छता माझा धर्म आहे, स्वच्छता माझा धर्म आहे, या धर्माचे पालन, या धर्माचे पालन करणे माझे, करणे माझे आद्य कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे। स्वच्छतेच्या दिशेने, स्वच्छतेच्या दिशेने उचललेले एक पाऊल, उचललेले एक पाऊल उज्ज्वल भविष्याकडे, उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणार आहे, घेऊन जाणार आहे। याची जाणीव, याची जाणीव मनात ठेवून, मनात ठेवून हे व्रत मी अंगीकरण करतो, मी अंगीकरण करतो। परिसरात, परिसरात जल, जल वायू, वायू ध्वनी, ध्वनी प्रदूषण करणार नाही, प्रदूषण करणार नाही याची मी काळजी घेतो, याची मी काळजी घेतो। आपण सगळे तयार? हो। आपण सगळे तयार? हो।